विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीकडून 61 महिलांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने सर्वाधिक 18 महिला उमेदवारांना संधी दिली तर त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली. तर शेतकरी कामगार पक्षाकडून 2 महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणत्या पक्षाने किती महिलांना उमेदवारी दिली ते आपण पाहूया. महायुतीकडून 31 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून 30 महिलांना उमेदवारी देण्यात आली.